नमस्कार मित्रांनो, आज मी साईगावामध्ये आलेलो आहे. साईगाव पनवेल फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि इथला आज तर मी गाण्याच्या शूटिंगसाठी आलेलो आहे. पण इथे जो मी चमत्कार बघितला आई एकवीरेचा रूप, म्हणजे खरं तर सुपारीमध्ये आई एकवीरा प्रकटली आहे. आणि कशी प्रकटली आहे, एकवीरा आईचा महिमा काय, कधी प्रकटली, याची सर्व माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. आणि खरंच नक्कीच बघा, मन भरून येईल आई एकवीरेचा चमत्कार बघून. तुम्हालाही मी दाखवतो, तर चला आपण जाऊया आतमध्ये. चालूच आहे, पण शेवटी जो तुम्हाला महिमा ऐकवणार आहे किंवा जो एकवीरा माऊली कशी प्रकटली आहे, कधी प्रकटली आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देतील कृष्णा पाटील. आपण त्यांच्याशीच बोलू कसं झालं, कसं झालं, आणि आपण एकवीरा माऊलीचं दर्शन सुद्धा घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी जयेश पाटील. आज आपण आलेलो आहोत साईगावमध्ये, साईगाव पनवेल तालुक्यामध्ये. इथे आपल्या एकवीरा देवीचा चमत्कार झालेला आहे. खरं तर सुपारीमध्ये एकवीरा आई प्रकटली आहे, आणि कशी प्रकटली आणि कधी प्रकटली हे आपण जाणून घेऊया. कृष्णा पाटील यांच्या घरी आलेली आहे, तर सरळ त्यांनाच विचारूया कशी काय झाली. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार उपवास होता, महालक्ष्मीचा उपवास होता. त्यावेळी तिसरा गुरुवार आम्ही उद्यापन करतो, विशेष तिसरा गुरुवार उद्यापन केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जे सामान होतं ते काढायचं चालू होतं. त्यावेळी ते काम करत असताना कशामध्ये ते नारळ होतं, नारळाच्या आतमध्ये सुपारी होती. ती सुपारी तिने बघते तर सुपारी तिच्या हातामध्ये तरंगली, आणि हातामध्ये तरंगल्यानंतर ती सुपारी हाताला चिकटूनच राहिली. राहिल्यानंतर तिने उचलली आणि बघितली. बघितली तर त्या सुपारीवर माऊलीचं रूप प्रकट झालं होतं. मी झोपलेलं होतो, त्यावेळी ती मला सांगायला गेली, अहो बघताय काय हे बघा, माऊलीचं काहीतरी प्रकार झाले आहे, प्रकट झालेलं आहे. तेव्हा मी बघतोय तर ते माऊली एकवीरा माऊली प्रकट झालेली दिसली मला. मग आम्ही तिला त्या तिचा मान सन्मान करून ती अंगात केलेली, तिनं सांगितलं की मी बघू शकता. सुपारी मध्ये आपली एकवीरा माऊली दिसत आहे प्रतिमा. तुम्ही पण दर्शन घ्या आणि दुसऱ्यांना दर्शन द्या. जमलं तर नक्कीच समोरासमोर येऊन दर्शन घ्या साईगाव पनवेल मध्ये. तर बोला एकवीरा माते की. एकवीराई माझी प्रकटली, प्रकटली सुपारीनू. एकवीराई माझी प्रकटली, प्रकटली सुपारीनू. लागली खेलाया एक वीरा माऊली, ज्योति भक्ति निचे अंगान. प्रकटली, प्रकटली
कशी वाटली तुम्हाला आमची शूटिंग आणि एकवीरा माता जी तुम्ही रूम बघितला असेलच समोरासमोर येऊन बघा दर्शन घ्या आणि हो माझ्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेला नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि खूप चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।